नवी मुंबईतील नेरूळ परिसरातील सेक्टर 17 मध्ये इमारतीची छत कोसळली. या घटनेत 7 जणांना वाचवण्यात आले तर अनेक जण अजूनही अडकले आहेत. वृत्तानुसार जिमी पार्कच्या हॉलच्या परिसरात 6व्या ते 1ल्या मजल्यापर्यंतचे निवासी संकुल कोसळले तर नेरूळ, बेलापूर, वाशी आणि कोपरखैरणे परिसरातील बचाव पथक हे घटनास्थळी आहेत. या बिल्डिंगचे जे 6व्या मजल्यापासूनचे स्लॅब आहेत ते हॉलमधला जो स्लॅब आहे तो कोसळला असं प्रथमदर्शनी दिसतं आहे आणि तो कोसळत खालच्या सगळ्या मजल्यांचे स्लॅब ग्राउंड फ्लोअरपर्यंत आलेले आहे. बिल्डिंगची कंडिशन जी आहे ती प्रथमदर्शनी आत्ता जर बघितलं तर थोडा पोर्शन वगळता बाकी कुठंही फॉर्च्युनेटली जास्त इतर ठिकाणी डॅमेज झालेलं नाही. जे रेसिडेंट्स आहेत त्या सर्व रेसिडेंट्स बिल्डिंगमध्ये जे होते ते सर्व इव्हॅक्युएट करण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत जवळपास 7 लोक आपण हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या बाबत शोध करणं सुरू आहे. त्याच्याबाबत नागरिकांकडनं असं समजतं की तो कुठं गेलेला असल्याची पण शक्यता नाकारता येत नाही. पण तरीसुद्धा आत्ता प्रत्यक्षात ग्राउंड फ्लोअरवरती संपूर्ण मलबा आहे आणि तो युद्धपातळीवरती दूर करण्याचं काम हे मॅन्युअल पद्धतीने सुरू करण्यात आलेलं आहे सगळ्या शक्यतांची विचार करता. पुणे टावरमध्ये बेडरूमचा एक 6 माळावरून जो स्लॅब आला तो ग्राउंड फ्लोअरपर्यंत आलेला आहे. त्याच्यामध्ये 4 लोक इंजर्ड झाले होते. त्याला डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. त्याची तब्येत जास्त गंभीर नाही आहे. पण एक अजून एक बाई त्याच्यामध्ये दबलेली आहे. त्याच्या फायर ब्रिगेड ते तात्काळ आली होती. नवी मुंबई ॲम्ब्युलन्स सेवा संस्थाकडून सगळी ॲम्ब्युलन्स लावण्यात आलेले आहे आणि सगळे पोलीस प्रशासन किंवा जे काय आपले फायर ब्रिगेडवाले ते मेहनत करून लवकरात लवकर त्याला काढायची कोशिश करतात आणि जे हादसा झाला ते दुःखद रूप आहे एवढंच मी सांगू इच्छितो. आणि लोकांनी धैर्य ठेवा आणि गर्दी नका करू आणि प्रशासनाला काम करू द्या तेही मी विनंती करतोय. धन्यवाद. देखिए ये बिल्डिंग ना 8 फ्लोर की बिल्डिंग है, ठीक है. और ये बिल्डिंग के हमारे जो घर के ओनर है श्रीधर, मिस्टर और मिसेस श्रीधर, उन्होंने हमको ये सब कुछ बताया नहीं था कि ये बिल्डिंग एक बार इसके पहले कोलैप्स हो चुकी है. पर उन्होंने हमें बताया नहीं था उसका डेंजर है. और हर महीने हमसे किराया लेते. हमने नोटिस भी दिया कि हमको घर छोड़ के जाना है पर उन्होंने किया नहीं. अभी हम कौन से, हम सुनिए आप, हम सेकेंड फ्लोर पर रहते हैं, ठीक है. बिल्डिंग 8 फ्लोर का, आप सोचो 8 से नीचे गिरा तो सेकेंड फ्लोर पर कितना गिरेगा. तो मेरा भाई सामने के रूम में था. ये एक वो रूम कोलैप्स है, मेरा रूम को कुछ नहीं हुआ. तो मेरा भाई जब कोलैप्स हुआ ही वेंट डाउन एंड लाइक अ लॉट ऑफ पीपल वेंट डाउन. थर्ड फ्लोर की एक लड़की, सब बहुत सारे लोग गिरे थे, ठीक है. बिल्डिंग बहुत पुराना है इसका, बहुत नीचे गिर चुका है. और मुझे नहीं पता, सब चिल्ला रहे. फिर मेरी माँ किचन में थी, उसको पता नहीं कि पूरा गड्ढा हो गया, पूरा फर्स्ट फ्लोर ही पूरा कोलैप्स हो गया. 6 से लेके सब गिर गए, इतने फ्लोर गिरे. तो आप बताओ जो नीचे वाले फ्लोर बचेंगे क्या वो. तो मैं सेकंड पे रहती हूँ ना, तो 6 से सेकंड पे कितना टूटेगा. तो मेरा लड़का डेब्रिस के नीचे फंसा था. मेरा भाई गया और मेरी माँ उसको देखे. वो माँ को तो आपको पता है ना, माँ बच्चों को देखे, उससे कुछ सोचा नहीं, वो भी गिर गए उसके पीछे. असं झालंय की गेल्या वेळी एक स्लॅब पडला होता. यांचं काम चालू होतं आणि आज संपूर्ण विंगच खाली आलेले आहे. आणि पालिकेने या बिल्डिंगला नोटीस दिली होती गेल्या वेळी स्लॅब पडल्यामुळे. पण त्या लोकांचं अजून एकमत रिडेव्हलपमेंटचं होत नव्हतं. आज सगळंच कोसळलं. त्या घरातली सिनियर सिटीजनला वाचवलं आहे, लहान बाळ वाचवलेलं आहे. जीवितहानी एवढी झालेली नाही आहे, फक्त जखमा झालेल्या आहेत. आता 2-3 लोकांना हॉस्पिटलला नेलेलं आहे. यंत्रणांनी ताबडतोब ॲक्शन घेतल्यामुळे ह्या लोकांचा जीव वाचू शकलेला आहे. पालिका असेल, महानगरपालिका असेल, फायर ब्रिगेड असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल, त्यांनी ताबडतोब इथले सगळे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील हे पण ताबडतोब इथे धावून आलेले आहेत 2 मिनिटांमध्ये. आणि ह्यांनीसुद्धा आपापल्या परीने ज्यांनी त्यांनी लोकप्रतिनिधींनी इथे यंत्रणा राबवलेली आहे आणि बरेच लोकांचा प्राण इथे वाचलेला आहे. पण माझं आपल्या माध्यमातून सर्व इमारतींच्या रहिवाशांना आणि सेक्रेटरींना आव्हान आहे की आपण खरोखरच धोकादायक इमारती असतील तर कुठेतरी या पावसाच्याच ही इमारत कोसळलेली आहे तर आपण राहण्याची दुसरीकडे व्यवस्था करावी. पण अशी जीवितहानी होऊ शकते. आत्ताच एक बाळ काढलं, एक आईला काढली, एक माझ्यासमोर आता सिनियर सिटीजन काढली, एक बाल्कनीत येऊन बसलेली मुलीला काढलं. फायर ब्रिगेड अतिशय नवी मुंबई पालिकेची चांगलं काम करत आहे आणि झटपट ॲक्शन घेतल्यामुळे आज अनेक लोकांचं जीवितहानी थांबलेली आहे. आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।